नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता जवळपास वाजायला आलेले आहेत 6 आणि बराच लेट स्टार्ट केला आज ब्लॉग, कारण सकाळी काही करण्यासारखं होतं नाही. माहेरी आलेली आहे, सो आरामातच चालू आहे. आणि हे इकडे तीर्था पण उठलेली आहे. उठला बाबू तू? हो, काय म्हणायचं? हो, हाय कर सर्वांना. कसं बोल ना, आणि बोल ना. हाय, कसं बोलतो तू? उतरतो? कुठून उतरशील? तिकडनं. थांब, रुक. शैतान बच्चे. आमचा बच्चा खूप शैतान आहे, त्याच्यामुळे त्याला असं बांधून ठेवायला लागतं झोपल्यावर. ये देखो हमारी नई स्टाईल. उतर. घुसा घुसा घुसा. अरे बाप रे. हे आमचं शैतान कार्टून उठलेलं आहे. बाहेर बाहेर चालली तू? मी उतरली आहे इकडे पप्पांच्या बगीच्यामध्ये आणि तीर्था मला वरतून करते हाय. ती तू? इकडे बघा, पपई केवढी मोठी झाली आहे. 2 काढल्या आहेत पप्पांनी, अजून मोठ्यावाल्या पिकायला टाकल्या आहेत त्या घरामध्ये. आणि मी उतरली आहे कारण मला घ्यायचा होता थोडासा पुदिना. पुदिना आणि कढीपत्ता हवा होता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. मम्मीची थोडीशी तब्येत खराब आहे आज, त्याच्यामुळे संध्याकाळचा सर्व कार्यभार माझ्या हाती आहे. सो बिर्याणी करायचं ठरलेलं आहे, त्याच्यासाठी थोडासा पुदिना हवा होता. पुदिना टाकल्याने छान लागते, एक वेगळाच फ्लेवर येतो बिर्याणीला. ओ थांब, तू नाही येऊ. हे बघा किती मोठा पुदिना झालाय पप्पांचा. इकडे हे भरताच्या वांग्याचं झाड आहे आणि भरताची वांगी लागली आहेत. छोटे वांगे पण आहेत, भेंडी पण भरपूर सारी आहे. सकाळीच पप्पांनी टोपली भरून काढलं आहे, त्याच्यामुळे आता जास्त नाही आहे. आणि हा गंगाफळाचा वेल आहे, तर त्याला पण बघा. हे असं इथे गंगाफळ लागतं, अजून निघालेलं नाही आहे गंगाफळ, पण लागलेलं आहे. इकडे वांगे पण बघा किती सुंदर आहेत. भेंडी वगैरे पण आहे, पण पप्पांची काढून झाली सकाळीच. टमाटे वगैरे पण बरेच आलेत, आता निघणे बंद झालेत, पण बरेच आलेत पहिले. इकडनं रस्ता नाही आहे. अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला पप्पांच्या बगीच्यातली, ती म्हणजे की डांगर 2-3 निघालेत आणि आता अजून लागलेले आहेत. हे बघा किती मस्त आहे. हे छोटं आहे आणि अजून एक मोठं डांगर आहे. उतरायला इकडनं जागा उतरली फायनली. आणि हे बघा हे मोठं डांगर आहे. पप्पाने त्याला फरशीवर ठेवलं आहे कारण माती नको लागायला म्हणून. गिलके पण निघत आहेत, सकाळीच काढले आहेत पप्पांनी 2-3 मस्त गिलके. सो पुदिना घेतला मी थोडाफार, तर जाऊयात कारण तीर्था रडते आहे. आली ना बाबू? हे घे पुदिना, घे. मी आलीस तिकडनं. घे तुझ्यासाठी गिफ्ट. पकड पकड. व्हेरी गुड. त्याचबरोबर समोरच्यांच्या बगीच्यातून घेतला आहे कढीपत्ता. आणि तीर्था पण आली आहे मागे मागे. तीर्था हा घे, घे ना घरात नेऊ ना आपण. मग कुठे चालली तू? तू चप्पल उलटी घातली बाबू. सरळ कर, ह्या पायातली त्या पायात घाल. हां हां, बस तिथेच कर.
इतकं दूर यायची काय गरज होती त्याच्यासाठी? नाही तशी नाही, परत उलटी घालते, थांब अशी घाल। नीट 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 घाल। तिकडे कुठे आता काढून झाला कढीपत्ता? माता कुठे? पडून जाऊ बेटा आपण खाली। बापरे बापरे, पडली पडली। काय करायचंय तुला खाली जाऊन? आली 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 तिथं आली। कुठे चालली आणि तू? कढीपत्ता आणते का? हा काढ, थोडाच घे थोडाच घे। बस बस, व्हेरी गुड। चढो 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 टिशन। दाखव तू आणलेला कढीपत्ता, दाखव। ओ हो हो, इतके सारे पान। इकडे बिर्याणी बनवायला सुरुवात केलेली आहे। एकदम कॉमन सी बिर्याणी आहे, खिचडी टाईप, कारण व्हेजिटेबल्स नाही आहेत जास्त घरात। तीर्थासाठी बघा काय खाऊ घेतला मामाने। अहो इतके सारे अंगठ्या घातल्या तुला, कोणी घालून दिलं हे? आईने घालून दिलं। फिनिश कर पटकन, शंपलं। घ्या त्यातले राहिले आता। किती राहिले ते, किती राहिले? तीन राहिले। आणि हे इथे सिंपल ज्या घरात टोमॅटो, बटाटा, कांदा वगैरे जे काही होतं त्याच्यातून तयार झालेली सिंपल बिर्याणी आहे। भात थोडा वेळ झाले मी बिर्याणीचा भिजत घातलेला होता, तो आता टाकून घेते आहे आणि डायरेक्ट कुकरमध्येच लावते आहे खिचडीसारखं। पप्पाही ड्युटीला गेलेले आहेत त्याच्यामुळे आज मम्मी मी आम्हीच आहोत। आणि ही इथे आमची तयार आहे बिर्याणी। बघा किती मोकळी मोकळी झालेली आहे। आणि मस्त कांदा त्याच्यावर लिंबू वगैरे पिळून घेतला, तिथं पण बसली आहे जेवणाला। काय पण ताटामध्ये काय आहे हे? काय जेवायला काय आज जुजूला? काय काय बनवलंय जुजूला हे? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? दाना दाना शेंगदाणा। तीर्थला शेंगदाणे खूप आवडतात भातातले। समचं जेवण चालू आहे, मस्त झाली आहे बिर्याणी, प्लस खिचडी म्हणू शकतात। पण बिर्याणीसारखी थोडासा त्याला टच दिलेला आहे। तुम्हाला जर कुकरमधली अशी बिर्याणी बघायची असेल रेसिपी, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात। कारण अगदी खिचडी इतक्याच वेळात होते, पण बिर्याणीची टेस्ट आणि बिर्याणीचा फील येतो। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघाल। जेवण वगैरे झालेत आणि उज्ज्वलने पेप्सी आणली मस्त, इथे जवळच मिळते। सो ते खातोय थंड थंड गार गार जेवल्यानंतर, कारण खूप गरम होतं आहे आता सध्या। सो इथे जवळ भेटणारं थंड हेच होतं, त्याच्यामुळे हेच आणलं। लहानपणाची आठवण झाली। तीर्थला काही खाता नाही येते, फक्त ती हौस करते। तिला ओढायचं आहे हेच कळत नाही आहे, असं ओढायचं तसं नाही का? तिला नाही खाता येते, पण आम्ही मजा घेतोय। लहानपणीची आठवण येते आहे, लहानपणी खूप खाल्लेले आहेत, खूप जास्त। लहानपणी हाच उन्हाळ्यातला खाऊ असायचा, पेप्सी किंवा ती ऑरेंज भेटणारी गुल्फी असायची किंवा चोकोबार असायचा। खूप सारे मस्ती केलेली आहे। तुम्ही पण खाल्लेली आहे का पेप्सी लहानपणी, किंवा तुम्हाला आवडते का सांगा कमेंट करून। खातो तशी नाही खात बाबू। हो हो आला आला आला, त्या चवाली चवाली घे। सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, ब्लॉग इथेच आपण स्टॉप करूया। जास्त काही इंटरेस्टिंग आज केलं नाही, कुठे गेलो नाहीत काही नाही। त्यात पप्पा पण ड्युटीला गेलेले आहेत त्याच्यामुळे आज आम्हीच होतो। त्यातही मम्मीची तब्येत थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे काही इंटरेस्टिंग असं काही घडलं नाही। जे दाखवण्यासारखं होतं ते मी सर्व तुम्हाला दाखवलं। सो आजचा ब्लॉग इथेच स्टॉप करूयात, भेटूयात लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय बाय।
बाय कर ना, बाय, सी यू, किसी, बाय 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 बाय।